बाबा मला आशीर्वाद द्या. अगो पण हे काय तुझे कुंकू का असेच कटले? चल ये बाय निरोताई बाई. काका साहेब मुर्गी पाहताच आहात कशी नक्षत्रासारखी सुंदर आहे ती. मुलीच सारं शिक्षण मुंबईलाच झालं. तिचे आई बाप म्हणजे फारच सालस माणसं. वर्ष दीड वर्ष झालं ते बिचारे एकाएकी वारले. तेव्हापासून मामाने तिचा पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि मामांच्या घरचं वळण अगदी बाळबाव होत. आता रीतीप्रमाणे मुलीला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. हा विचारा विचारा. आपण काका साहेबच विचारते. अहो कसले प्रश्न नाही काय पसंत आहे. जाऊ दे. मोठी नशिबवान मुलगी आहे. बघ्या चहा घेऊन ये मामा. चहा? दूध? दूध नाही. बर बर मामा चहाच पिऊ. चहा. काही नको ना जायस पाहून घे नीट नाहीतर उभीच. चांगले श्रीमंत आहे घर दार. ते म्हातारे कोण? नवऱ्या मुलाचे वडील वाटतंय. वडीलच म्हणायचंय. नीरूच पसंत आहे ना. झालंय तर कळलं सारं हळूहळू. आता मुहूर्त अगदी हातालगतचा असेल तोच धरायचा. काय मामा साहेब? हो शुभस शीघ्रम. मामी ती निर्भाबाई कोण? त्या ना गंगा काकी. अहो आमच्या बहीणबाई गावे कोणच्या काकी लागतात त्या. आजी नवरी किती छान आहे. नी मी जरा पुढे जाऊन पाहू. जा. श्याम पतयोरीणाम् स्वाहा प्रजापतय नाम तुमर्यमावसुश्रुतौघ्निस्तृष्टुभ विवाह प्रधानाद्यो मे विनुगः ओम् तुमर्यमा भवति यत्कनीय नाम सदावन् गुह्यम् विवर्षि अञ्जन्ति मित्रम् सृजन्न गोभृयत् दम्पति स्मनसक्नोषि स्वाहा अग्नय नोम गृह्णामीति सूर्यासवित्रि सूर्यासवित्रि तृष्टुभ मधुपाणि ग्रहणे विनियोगः. Thank you.
जिंकली बुवा एकदा ओळखलं एकदाच लग्न. आई झालं माझं लग्न. तू सणायला खूप श्रीमंत आहे. त्याने कि नाही आपल्या मामा कितके इतके रुपये दिले. आणि सगळ्यांनी मिळून तू कसे पसरवले, तरड्या माणसास दाखवले आणि म्हाताराशी लग्न केले. कशी पजिती झाली एका माणसाची. आओ फोटोग्राफर, फोटो मोठा छान निघाय सावा हो. अगो स्त्री हलू नका. शे हलू नका. म्हणजे उतरलं नाही पोटो. मामा अहो आमचं कुटुंब. अरे हो खरंच सगळेच मुसळ केरात. बरं झालं पोटो नाही आला तो. नीरू कुठे गेली? अगो हाक मारना ती. मी आता कशी छान उभी राहिले गौरी सारखी. आता कशा छान उभी. जा रे बघा. तू जा तू जा तू जा तू जा थांबा मीच घेऊन येतो ते. नीरू नीरे अगो येथे काय बसली? तिकडे पोट उचल ना. तू अशी गप्प का? अगो तुझा नवरा वाट पाहतोय ना तुझी. चल उठ. मगापासून कोकलतोय ऐकू येत नाही तू. चल उठ. मला त्रास देऊ नका. मी येणार नाही. का? माझ्या पुढून चालते बा. तुम्ही काळ करा आपलं. काय मस्तवाळ कार्टी आहे? मघापासून तुझा तमाशा पाहतोय असा काय आम्ही तुझ्या डोक्यात धोंडा घातलाय? हाचे नाही तर जो जो ऐकून घ्यावे तो जास्त. या पुढे तोंडातून एक शब्द तर काढ की थोबडा फोडतो बघ. फोड ना. करा एकदा पुरुषा. चालते. मंगा कसं या? म्हातारीच्या घरात बांधून मला खड्ड्यात ढकललीस. आता घरात आपण प्राण घे माझा. म्हणजे तूही सुटलास आणि मीही सुटले. हे काढवे सुट्टीवर आहेस का तू? ते दारात पाहिलंस का कोण उभा आहे ते? त्यांच्याकडे पाहून तरी लाज धाट मनाची नाही तर जनाची. वा बाजूला मला लाजीच्या गोष्टी सांगता. तुमच्या मुलीला म्हातारीच्या घरात बांधली असती तर तुम्ही बसला असता का गप्प? म्हणे लाज तर लाज कुणाची धरू? पैसे ठेवा म्हणा मला म्हातारीच्या घरात बांधताना. या कसायला धरली होती का लाज? काही आणखी लाज धरू? आपल्या वयाचा विचार न करता ना झोपणाऱ्या माणसारख्या मुलीशी लंकला होता ना याने धरली होती का लाज? तुम्ही थोडा मोठीने आपली लाज सोडली आणि मला लाज धरायला सांगता.
काय तोंडाळपणा चालवलाय हा? ध्यानात ठेवा, आता तुम्ही स्वतंत्र नाही, एकाची बायको आहात. बायको आहे, बायको आहे, आणि बायको आहे म्हणून तुम्हाला माझा घरात सफाईनं कापता आला. मी तुमच्या आवडीत सापडले, आता मी काही करू शकत नाही, हे मलाही समजत. तरी भडकलेली आग आहे ही, तुम्हाला जाळ्या असून मुळीच राहणार नाही. काय करणार तू? काय करणार, काय करणार, काय करणार, काय करणार, काय करणार, काय सोंग करते काय? हा केशव, परक्याच्या घरात तमाशा नको. चला चला काका साहेब, या कार्टेची उडी पत्रास नको, हिच्या वाचून आपण फोटो काढून घेऊ. चला चला चला.